महत्वाची बैठक आहे, सर्व आमदार येणार आहेत आणि त्याबरोबर स्वतः आमचे जे प्रभारी आहेत माननीय एच के पाटील हे सुद्धा येत आहेत. उद्या ती बैठक 11 वाजता होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर देखील या सगळ्या संदर्भात तुमची बैठक होणार आहे का? कारण की तुम्ही सांगतात की बैठक होऊन निर्णय होईल, तर कधीपर्यंत होईल? बैठक होईल, आता बसू आम्ही एकत्र पद्धतीने बसू, वेळ आमचा जवळ काही अडचण नाही. एकत्र पद्धतीने आम्ही बसू, चर्चा करू, महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ, काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा आम्ही पूर्णपणे ताकदीने पुढे जाऊ. पण महाविकास आघाडी राहिली का असा देखील प्रश्न आहे. तो महाविकास आघाडी आहे तो पद्धतीचा याचा भाग आहे की शेवटी विरोधी पक्ष नेता तोच होतो ज्याची संख्या जास्त असते. त्यामुळं काँग्रेस आज तरी सर्वात जास्त संख्या आहे, विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा होईल. हा सगळा अधिकार देखील आहे तो विधानसभा अध्यक्षांना आहे. अध्यक्ष आहेत आणि नियम आहे, कायदा आहे, संकेत आहेत आणि त्यांचा विरोधी पक्ष नेता होतो ज्याचे सर्वात जास्त. हिंदी में जानना चाहेंगे, विरोधी पक्ष नेता की बात हो रही है, महाविकास आघाडी में काँग्रेस के पास ज्यादा नंबर है, क्या कहना चाहते हैं? काँग्रेस के पास ज्यादा नंबर है तो काँग्रेस का ही विरोधी पक्ष नेता होगा, उसमें कोई संदेह नहीं है. नाही, अद्याप पवार साहेबांशी बोलणं झालेलं नाही. आजही ते सकाळीच कराडला गेले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जी समाधी आहे तिथे ते दर्शनासाठी गेलेले आहेत. त्याबरोबर स्वतः माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब तिथे त्यांच्या समवेत आहे, त्यांची भेट झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं सुरुवात महाविकास आघाडीच्या प्रचाराची पुन्हा एकदा सुरू होते आहे. वज्रमूठ आणखी पक्की होणार आहे याची खात्री मला. ये सवाल जानना चाहता हूँ कि विपक्ष का नेता जो है वो उन्होंने तय किया है एनसीपी ने, क्या उनके पास ये अधिकार है? नहीं नहीं, ऐसा नेता तय नहीं वो कर सकते, वो गट नेता तय कर सकते हैं या प्रस्तुत तय कर सकते हैं. आखिर जिनका नंबर ज्यादा है, संख्या ज्यादा है मेंबर्स की, उसका ही विरोधी पक्ष नेता बनेगा. तो क्या इसकी चर्चा होगी आपस में? डिसाइड होगा, चर्चा होगी. सबसे ज्यादा आंकड़े तो कांग्रेस के पास, कांग्रेस के पास ही है. तो कांग्रेस अपना चाहेगी कि उनका विपक्ष नेता पे भेजेंगे? कांग्रेस आखिर जिसकी संख्या ज्यादा उसका ही विपक्ष नेता होगा. कल जो आपने जो हुआ है उसके बाद मुद्दा क्या होगा सर? कांग्रेस की कल जो मीटिंग होने वाली है, जो राजकीय स्थिति आज की है, जो बन गई है स्टेट में पूरी राजकीय स्थिति, उनके बारे में हमारे जो मेंबर्स है, जो सदस्य है हमारे विधानसभा के, विधान परिषद के, विधिमंडल के जो सदस्य है, उनके साथ हमें जिस चर्चा करना है, हमारे वरिष्ठ नेता है उनके साथ चर्चा करना है. एक आखिरी सवाल, विधानसभा उसके बारे में क्या उम्मीद है, जो डिस्क्वालिफिकेशन होगा या नहीं होगा इस पर आपकी क्या उम्मीद है? क्योंकि महाविकास आघाड़ी जो इसी पे निर्भर करती है. नहीं, ऐसा है कि हमारे जो अध्यक्ष विधानसभा के, उनकी जिम्मेदारी है, कानूनी जिम्मेदारी है कि जो ऐसा पक्षांतर बंदी कायदा जो कानून है उसके मुताबिक उन्होंने काम करना चाहिए. क्योंकि अभी तक अजीत पवार की तरफ से कोई पत्र दिया नहीं गया स्पीकर को कि उनके पास कितने लोगों का समर्थन है, और सबसे पहले जो मूव है वो शरद पवार जी की तरफ से किया गया है जिसमें 9 लोगों के निलंबन की मांग की गई. वो तो है, उन्होंने की, राष्ट्रवादी ने जो है माननीय जयंत पाटिल उनके अध्यक्ष है, उन्होंने वो मूव की है. समाजवादी पार्टी ने कहा कि महाविकास आघाड़ी जो है वो कोलैप्स हो चुकी है, क्या वो कोलैप्स हो गई या अभी भी एग्जिस्ट करती है? नहीं नहीं, बिल्कुल कोलैप्स हुई नहीं, वज्रमूठ हमारी पक्की हो गई. तो किस तरह से कल जो शपथ विधि हुई उसके बारे में क्या कहना चाहेंगे हिंदी में? ऐसा है कि कल की जो हुआ है वो अत्यंत दुर्भाग्यपूर्ण ऐसा घटना है. आपके लोकशाही के लिए, आपकी राज्य घटना जो है आपकी, उनके लिए ये दुर्भाग्यपूर्ण है. आखिर सत्ताधारी होते हैं वैसे विपक्ष पक्ष होता है. जो जिम्मेदारी लोगों ने हम पर डाली है वो हमने काम करना चाहिए, वो नहीं किया उन्होंने. आज जो असेंबली स्पीकर है राहुल नार्वेकर, उन्होंने कहा मेरे को कोई उनके पास कोई पत्र नहीं आया है अजीत पवार के इस्तीफे का, क्या कहना? ठीक है, उनके बारे में मुझे मालूम नहीं, मैं देख के बताऊंगा. थैंक यू सर. तर बाळासाहेब थोरात यांची ही प्रतिक्रिया होती आणि एकंदरीतच महाराष्ट्र विकास आघाडी ही आहे आणि ती मजबूत आहे, आम्ही मविया म्हणूनच पुढे जाणार असा पुन्हा एकदा विश्वास थोरातांनी व्यक्त केलेला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24